नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात चालू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून मोदी सरकारला एक विनंती करण्यात आली आहे. पाहूयात काय आहे यासंबंधीचे सविस्तर अपडेट. त्या अगोदर शेतीविषयक लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी लॉकडाऊन नंतर कशाप्रकारे आर्थिक पातळीवर लढा द्यायचा याविषयी प्रामुख्याने चर्चा झाली. मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारकडे शेतकरी हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने मुंबईतील रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली. मात्र ही रेल्वेसेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटल्याचं समजतं आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुढील काळातही चालूच राहील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी संदर्भात ठाकरे सरकारने मोदी सरकारला एक विशेष विनंती केली आहे. महाराष्ट्रात करोना येण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरू करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकामुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही, त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सूचना द्याव्यात अशी विनंती ठाकरे सरकारने मोदी सरकारला केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठाकरे सरकारने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपले विचार मांडले आहेत. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.